जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर प्रमाणावरती विद्यार्थी जे आहे शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे, परंतु शोकांतिका म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे आहे शिक्षकांची कमतरता भासताना आपल्याला दिसत आहे। मग ती जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा जे आहे खाजगी संस्थांच्या शाळा असेल, त्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली जे आहे सध्याच्या घडीला चित्र काय आहे त्याविषयी एक्स्ट्राचं अनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, 15 जून 2023 पासून नवीन जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक शाळेमध्ये मग ते जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ असेल, त्याचबरोबर मायनॉरिटीच्या सोसायटीज असतील किंवा स्थानिक ज्या काही संस्थेच्या शाळा आहेत त्या शाळा असेल, त्यामध्ये जे आहे नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे। त्या बाबतीमध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला तर कोणत्याही प्रकारचं न्यूजपेपर तुम्ही उचलून बघा, तुम्हाला भरपूर प्रमाणावरती जे आहे वेगवेगळ्या बातम्या पाहायला मिळणार आहे। कारण जसं तुम्हाला इथे दिसत आहे की शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणाचा जो आहे भोपळा झालेला आहे। कारण जिल्हा परिषदेच्या 123 एका जिल्ह्यामधली गोष्ट करतोय, एका जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यातली ही न्यूज आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये 123 शाळांमध्ये एकही शिक्षक नाहीये। मग विचार करा मित्रांनो, जर का 123 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही तर मग तिथल्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे? फार मोठी समस्या निर्माण होऊन गेलेली आहे आणि तरी देखील शासनाला लवकरात लवकर जाग येताना आपल्याला दिसत नाही की शिक्षक भरती करण्यासाठी आपण थोडीशी जी आहे तत्परता दाखवायला हवी। जर आपण जनरली बघितलं तर राज्याचे शैक्षणिक वर्ष जे आहे 15 तारखेपासून सुरू झालेली आहे, परंतु पुणे जिल्हा परिषदेच्या 123 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नसल्याची माहिती जी की अतिशय धक्कादायक आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे या शाळांचा कारभार पहिल्या दिवशी ठप्प राहणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटप कोण करणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या 123 शाळांमध्ये सुमारे 1890 विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, म्हणजे जवळजवळ जे आहे 1890 म्हणजे 1900 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि 1900 विद्यार्थ्यांना एकही शिक्षक शिकवायला नाही, किती गंभीर बाब आहे। त्यामुळे मित्रांनो जे आहे आपण एक गोष्ट शासनाला या ठिकाणी वारंवार लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की कशा प्रकारे या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं, जे गरीब विद्यार्थी आहे, होतकरू विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत आहे। या बाबतीमध्ये जर का आपण शाळा बघितल्या तालुक्याच्या हिशोबानं कोणत्या तालुक्यामध्ये किती शाळा आहे, तर भोर तालुक्यामध्ये 44 अशा शाळा आहेत ज्या ठिकाणी एकही शिक्षक नाही, हवेलीमध्ये 1, इंदापूर 1, जुन्नर 5, खेड 26, मावळ 9, मुळशी 20, शिरूर 1 आणि वेल्हे 16 अशा प्रकारच्या या 123 शाळा आहेत। या संदर्भामध्ये जर का आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तिथले पुण्याचे, त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे की जिल्ह्यामध्ये शून्य शिक्षकी शाळा राहू नये यासाठी जिल्हा परिषदेने जे नियोजन आहे ते सुरू आहे। बाहेरच्या जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या 51 शिक्षकांना नव्याने नियुक्ती देऊन शून्य शिक्षक शाळांसाठी संख्या कमी करण्यात येत आहे। तसेच बदली झालेल्या शाळांमधील शिक्षकांची संख्या, तसेच त्या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षकीय शाळांची माहिती ही देखील मागितलेली आहे। म्हणजे शासन प्रशासन या ठिकाणी जी आहे हालचाल करत आहे। परंतु एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगावीशी वाटत आहे की जर का एकूण शिक्षकांची संख्या तुमच्याकडे अवेलेबल कमी असेल तर तुम्ही या शाळांना कशा प्रकारे शिक्षक प्रोव्हाइड करणार आहे? त्याच पद्धतीने काही दुसरी प्रकरणे देखील आपल्याला जी आहे शाळेच्या पहिल्या दिवशी घडताना दिसलेली आहे। काही जसं हे नांदेड जिल्ह्यामधलं चित्र आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे मरखेल इथली जी जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे शिक्षक नव्हते, म्हणून त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी बघा शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना मरखेलच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी चक्क जिल्हा परिषद प्रशासक व सीईओ वर्षा ठाकूर यांच्या दालनामध्ये शाळा भरून त्यांचे लक्ष वेधले। अचानक झालेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांनी मात्र चांगलीच धावपळ उडालेली आहे। हा एक चांगला उपाय आहे की आपल्याला जर का शिक्षक अवेलेबल होत नसतील तर त्या शिक्षकांना अवेलेबल करून देण्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती, जबाबदार व्यक्ती कोण आहे? सीईओ आहे। त्यांच्या दालनामध्ये आपल्याला शाळा भरवायची आहे।
त्याचबरोबर ही दुसरी न्यूज देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे वेंगुर्ल्याची। वेंगुर्ल्यामध्ये देखील बऱ्याच शून्य शिक्षकी शाळा आहे, त्या शाळांना कायमस्वरूपी शिक्षक द्या यासाठी जे आहे ठाकरे शिवसेना जो गट आहे तो आक्रमक झाला, त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जे आहे आश्वासन मिळालेलं आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट वारंवार पटवून देण्यासारखी ही राहू शकते की तुम्ही लवकरात लवकर शिक्षकांची भरती करा। आमच्याकडे 2,16,444 उमेदवार जे आहे अगदी एका दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे की तुम्ही आज आम्हा लोकांना जे आहे जॉईनिंग द्या, आम्ही उद्यापासून त्या ठिकाणी जॉईन करतो आहोत। फक्त तुमची जी काही मानसिकता आहे शिक्षक भरण्याची ती पॉझिटिव्ह ठेवा आणि लवकरात लवकर शिक्षक भरती करा। तुमच्याकडे जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही शून्य शिक्षकांची शाळा राहणार नाही। त्याचबरोबर जर तुम्ही असं बघितलं, हे बघा 5 तास जे आहे का चिमुकले जे आहेत विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शाळा न भरवता त्या ठिकाणी जे आहे आपण सांगू शकतो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये शाळा भरवली आणि शिक्षक शेवटी मिळवलेलेच आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं की काही ठिकाणच्या ग्रामस्थांची अशी प्रक्रिया या ठिकाणी उद्रेक झालेल्या भावनांचा उद्रेक झालेला आहे, जसं पिंपळगाव बसवंत हे तुम्हाला दिसतंय, पहिल्याच दिवशी त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले आणि शिक्षकांना आमच्या शाळेवर पाठवा किंवा जास्तीत जास्त आमच्याकडे शिक्षक द्या यासाठी कारसोळ इथली जी शाळा आहे त्या शाळेला ग्रामस्थांनी कुलूपच ठोकलेला आहे। ही एक चांगली बाब आहे। आपल्याला जर का आंदोलन करायचं असेल मित्रांनो, तर या दोनपैकी एक आंदोलन करणं अत्यंत आवश्यक आहे। पहिली गोष्ट म्हणजे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळेतले सगळे विद्यार्थी आणि पालक यांच्याशी चर्चा करा, पालकांना आपल्या थोड्याशा ज्या काही भावना आहेत त्या समजावून सांगा आणि त्यांच्यासहित सीईओंच्या कॅबिनमध्येच ही जी शाळा आहे ती भरवायला सुरुवात करा। त्या गोष्टीची तात्काळ त्या लोकांना जे आहे दखल घ्यावीच लागते आणि याचा इफेक्ट देखील खूप लवकर होतो। आता नांदेडचं जे कालचं प्रकरण आहे, नांदेडच्या त्या शाळेला जे आहे शिक्षक लाभलेले आहे, किंवा मग जर का नाईलाज म्हणून जर असेल तर मग शाळेला कुलूप ठोकताना देखील आपल्याला बरेच ग्रामस्थ दिसत आहे। परंतु हा जो पर्याय आहे मला थोडासा पर्सनली नको वाटतो आहे, कारण त्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं। परंतु जर आपण सीईओंच्या कॅबिनमध्ये जर का शाळा भरवत असाल तर त्याचा नक्कीच इफेक्ट होऊ शकतं। बघा या ठिकाणी आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत। बघा सालेक्सा जो तहसील आहे गोंदिया जिल्ह्यामधली, त्या ठिकाणी बघा तिथली देखील न्यूज आहे की 367 मंजूर पदे आहेत, त्यापैकी 107 रिक्त पदांवरती शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी 1, 2, 3 आहे, म्हणजे जवळजवळ जे आहे 125 शिक्षकांची या ठिकाणी देखील कमतरता आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याही ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत किंवा तिथले जे काही नेते मंडळी आहेत, स्थानिक नेते मंडळी आहेत, ती देखील आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे सरकारवर चोही बाजूने जर का प्रेशर येत असेल तर नक्कीच आपण असं सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये सरकारला आपली जी काही चूक आहे ती लवकरात लवकर लक्षात येऊन शिक्षक भरती ही होऊ शकेल। बघा इथे देखील त्यांनी सांगितलेलं आहे दोडामार्ग या ठिकाणची न्यूज आहे की दोन्ही मंजूर शिक्षक पदे भरा, सरपंचांचा प्रसंगी न्यायालयात जाण्याचा देखील इशारा आहे आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्ग सुने सुने आहे। बघा या ठिकाणच्या सरपंचांना देखील जाग आलेली आहे, सरपंचांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला तात्काळ शिक्षक द्या अन्यथा आम्ही जे आहे कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये आम्ही शिक्षण अधिकारी असेल, सीईओ असेल आणि तिथले जे गट शिक्षण अधिकारी आहे त्या तिघांनाही जे आहे या ठिकाणी वादी प्रतिवादी आम्ही करणार आहोत। एक चांगली भूमिका बऱ्याच इथे जसं तुम्हाला दिसत आहे की अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आहेत परंतु शिक्षक आपल्याला पाहायला मिळत नाही, ही एक फार मोठी शोकांतिका आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणून मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ज्या काही बातम्या छापून येतात किंवा ज्या काही न्यूज चॅनल्सवरती अशा प्रकारच्या बातम्या येतात त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी लागणार आहे। ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा जे काही तुमच्याकडे सोशल मीडिया नावाचं हत्यार आहे त्या हत्याराचा वापर करून माननीय शिक्षण मंत्री असेल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे, ग्रामविकास मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, या चौघांपर्यंत जे आहे या प्रकारच्या बातम्या पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की लवकरात लवकर शिक्षक भरती करणं किती जास्त आवश्यक आहे। हे तर मी फक्त नमुना म्हणून काही गावांचे उल्लेख तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, नमुना म्हणून दाखवलेला आहे। अशा कित्येक शाळा आजही आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे परंतु शिक्षकांची संख्या ही शून्य आहे किंवा एकच आहे, 7-7 वर्गांना एकच शिक्षक शिकवताना मी देखील पाहिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षक भरती तात्काळ पद्धतीने जेवढी रिक्त पदं आहेत त्या सगळ्या रिक्त पदांची करणं हाच एकमेव उपाय आहे असं मला वाटतंय। आपली नेमकी या संदर्भातली भूमिका काय आहे ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका।